नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम. आजचा लेक्चर नंबर फोर्थ आहे, फ्री डेमो क्लासचा लेक्चर नंबर फोर्थ. तर आज आपण शिकणार आहे सिंपल फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन. तर त्याच्या आधी तुम्हाला फॉर्म्युले माहीत असणं गरजेचे आहे. मी याच्या आधी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले होते, तर एक वेळा अगेन बघा, थोडी रिव्हिजन होऊन जाणार. तर पहिला फॉर्म्युला असा आहे, लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी, आता लक्ष द्या, लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर फॉर्म्युला म्हणते लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे होते लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला असा आहे की जर लॉग ए मायनस लॉग बी आला, लॉग ए मायनस लॉग बी, तर फॉर्म्युल्यानुसार होते लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ऑफ ए अपॉन बी, पहिला फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. थर्ड फॉर्म्युला असा आहे की जर लॉगच्या समोर काहीही असलं, लॉगच्या समोर काहीही असलं तर तो जातो मागच्याच्या डोक्यावर, म्हणजे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर काही मागच्याच्या डोक्यावर, लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. त्यानंतर फोर्थ नंबरचा फॉर्म्युला आहे, लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग मागच्याच्या डोक्यावर काही असेल तर हा काय येतो समोर, ए लॉग बी, ए लॉग बी. तसाच फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे की जर समजा लॉग ए टू द बेस बी आहे, काय आहे लॉग ए टू द बेस बी, तर फॉर्म्युल्यानुसार होते लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए अपॉन लॉग बी, लॉग ए टू द बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी. तसाच बघा फॉर्म्युला नंबर सिक्स, वन अपॉन लॉग ए टू द बेस बी, वन अपॉन लॉग ए टू द बेस बी म्हणजे काय होणार आहे. आता बघा, वन अपॉन मध्ये जर लागला, आता तसा फॉर्म्युला काय, लॉग ए टू द बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी, तर वन अपॉन लॉग ए टू द बेस बी असला तर हा काय होतो अल्टर, म्हणजे की रिप्लेसमेंट होते, ए च्या जागी बी, बी च्या जागी ए, म्हणजे आता तिथे ए च्या जागी बी येईल आणि बी होता तिथं ए येईल, आणि हा वन अपॉन मधला तो कॅन्सल होऊन जाईल. वन अपॉन लॉग ए टू द बेस बी म्हणजे रेसिप्रोकल झालेला आहे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. तसाच सेवन नंबरचा फॉर्म्युला आहे, लॉग ए टू द बेस ए, जर लॉग ए टू द बेस ए हे जर सारखं असेल तर काय होते वन, लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू वन. तसाच आठव्या नंबरचा फॉर्म्युला आहे, जर लॉग वन आला, काय आला लॉग वन, तर लॉग वन चे आन्सर असते हमेशा झिरो, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. नाईन नंबर मध्ये लॉग ई जर आला तर लॉग ईची व्हॅल्यू हमेशा लक्षात ठेवायची वन असते. त्यानंतर टेन नंबर मधला फॉर्म्युला आहे, ई टू द पॉवर जर लॉग लागला, काय लागला ई टू द पॉवर लॉग, तर ईच्या डोक्यावर जर लॉग लागला तर लॉगच्या मागे जे आहे ते, लॉगच्या मागे किती आहे एक्स. असे तुम्हाला दहा फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे. पहिला फॉर्म्युला बघा, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला आहे, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. थर्ड फॉर्म्युला आहे, ए लॉग बी, लॉगच्या समोर काही मागच्याच्या डोक्यावर, म्हणजे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. फोर्थ फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ बी टू द पॉवर ए, लॉग त्याच्या मागच्याच्या डोक्यावर काही हा समोर, ए लॉग बी. फिफ्थ फॉर्म्युला आहे, लॉग ए टू द बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी. सिक्स फॉर्म्युला आहे, वन अपॉन लॉग ए टू द बेस बी म्हणजे लॉग बी टू द बेस ए. सेवन नंबरचा फॉर्म्युला आहे, लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू वन. एट नंबरचा फॉर्म्युला आहे, लॉग वन इज इक्वल टू झिरो. नाईन नंबरचा फॉर्म्युला आहे, लॉग ई इज इक्वल टू वन. आणि टेन नंबरचा फॉर्म्युला आहे, ई टू द पॉवर लॉग एक्स, तर ईच्या डोक्यावर जर लॉग लागला तर लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहितो, म्हणजे की एक्स. आता बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, सॉल्व लॉग इन ब्रॅकेट लॉग टू बेस टू आणि टू द बेस नाईन. आता बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे, लॉग इन ब्रॅकेट लॉग टू बेस टू आणि टू द बेस नाईन. तर हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारचा प्रॉब्लेम पण एक्झाम मध्ये येऊ शकते, खूप इझी आहे. बरेचसे विद्यार्थी जर समजा असा प्रॉब्लेम आला तर ते अटेम्प्ट नाही करतील, पण खूप सोपी प्रॉब्लेम आहे. दोन ते तीन स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व होते. सर्वात आधी लॉग इन ब्रॅकेट लॉग टू टू द बेस टू आणि टू द बेस नाईन, हे ॲज इट इज लिहिलं मी. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला आताच एक लिहून दिलेला आहे की जर लॉग ए टू द बेस ए असला, काय असला लॉग ए टू द बेस ए असला तर तो वन होते.
काय होते लॉग ए टू द बेस ए म्हणजे वन. इथं बघा किती आहे, लॉग टू टू द बेस टू आहे, लॉग टू टू द बेस टू म्हणजे काय होणार आहे मग, वन होणार आहे फॉर्म्युल्यानुसार. आता ह्या फॉर्म्युल्यानं काय ऍक्टिंग केलेली आहे, लॉग ए टू द बेस ए म्हणजे काय होतो वन. तर इथं काय लॉग टू टू द बेस टू, आता लॉग टू टू द बेस टू म्हणजे काय होणार आहे वन, टू द बेस नाही जसाच्या तसा. नंतर आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे की जर समजा लॉग वन लागला त्याच्या बेसले काही असलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, जर लॉग वन लागला तर लॉग वनचा आन्सर किती येते झिरो. तर लॉग वन लागलेला आहे तर लॉग वनचा आन्सर किती येणार आहे झिरो. प्रॉब्लेम इज सॉल्व, प्रॉब्लेम इज सॉल्व, लॉग वनचा आन्सर किती आलेला आहे झिरो. टू द बेस नाईन काही असो बेसचं काही घेणार नाही आपल्याला, तर हे आपलं प्रॉब्लेम काय झालेलं आहे सॉल्व्ह झालेलं आहे. एक वेळा अगेन प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, लॉग इन ब्रॅकेट लॉग टू टू द बेस टू टू द बेस नाईन. इथं किती आहे लॉग इन ब्रॅकेट लॉग टू टू द बेस टू टू द बेस नाईन, हे ऍज इट इज घेतलं आपण गिवन. मग एक सिम्पल फॉर्म्युला लावला, लॉग ए टू द बेस ए, लॉग ए टू द बेस ए म्हणजे वन होते. तर इथं बघा लॉग टू टू द बेस टू म्हणजे काय होणार आहे वन, तसंच लॉग वनचा आन्सर किती येते झिरो. तर लॉग वनचा आन्सर किती आलं झिरो. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कम्प्लीट झालं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्यासाठी घेणार आहोत म्हणजे की प्रॉब्लेम नंबर सेकंड, सॉल्व लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह मायनस लॉग फोर, मायनस लॉग फोर, लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह मायनस लॉग फोर. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत बाकी काहीच नाही. सर्वात आधी तुम्ही गिवन हे जसंच्या तसं पूर्ण प्रॉब्लेम लिहिसाल. मग इथं आहे लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह मायनस लॉग फोर. आता एक लक्ष द्या, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, आपल्याकडे दोन्ही पण फॉर्म्युले अवेलेबल आहे. तर पहिले आपण लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह सॉल्व्ह करूया. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी, इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. तर इथं बघा काय आहे, इथं आहे लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह, काय आहे लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह. मग आता ए म्हणजे काय, ए म्हणजे थ्री आहे आणि बी म्हणजे किती फाईव्ह. लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला अप्लाय केला, काय केला आपण फॉर्म्युला अप्लाय, लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला कसा होणार, काय म्हणते फॉर्म्युल्यानुसार, पहिले पहा लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. इथं इथं लिहिलं मी लॉग ऑफ ए, ए किती आहे थ्री, इंटू बी किती आहे फाईव्ह. हा फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए बी, तर लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह म्हणजे लॉग ऑफ थ्री इंटू फाईव्ह आणि मायनस लॉग फोर जसाच्या तसा. तसंच बघा लॉग ऑफ थ्री इंटू फाईव्ह किती होते फिफ्टीन, मायनस लॉग फोर, मायनस लॉग फोर, थ्री इंटू फाईव्ह फिफ्टीन आणि मायनस लॉग फोर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे एक सिम्पल फॉर्म्युला लागते लॉग ए मायनस लॉग बीचा. आता लॉग ए मायनस लॉग बी फॉर्म्युला काय आपल्याकडे, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी, इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. तर बघा लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग फिफ्टीन मायनस लॉग फोर, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते लॉग ऑफ ए अपॉन बी, म्हणजे इथे येणार आहे लॉग ऑफ ए, ए किती आहे फिफ्टीन. त्याच्यानंतर बी किती आहे फोर, ए आहे फिफ्टीन आणि बी आहे फोर. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा अगेन बघा, अत्यंत सोपी प्रॉब्लेम होता, याच्यानंतर हे सॉल्व नाही होता. प्रॉब्लेम नंबर सेकंड, लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह मायनस लॉग फोर, काय केलं आपण इथं घेतलं गिवन, लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह मायनस लॉग फोर. इथं सिम्पल फॉर्म्युला लावला लॉग ए प्लस लॉग बी चा, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग थ्री प्लस लॉग फाईव्ह म्हणजे काय होणार लॉग ऑफ थ्री इंटू फाईव्ह, मायनस लॉग फोर ॲज इट इज. त्यानंतर थ्री इंटू फाईव्ह किती होते फिफ्टीन आणि मायनस लॉग फोर जसाच्या तसा. एक वेळ अगेन फॉर्म्युला लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग फिफ्टीन मायनस लॉग फोर म्हणजे लॉग ऑफ फिफ्टीन अपॉन फोर. दिस इज द फायनल आन्सर, प्रॉब्लेम इज सॉल्व. आता विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर थर्ड,
हे प्रॉब्लेम थोड़ा आयएमपी है, कारण हे प्रॉब्लेम खूप वेळा पेपर मध्ये आलेला आहे, दोन मार्क्स साठी आलेला आहे. आयएमपी प्रॉब्लेम लक्षात ठेवा. प्रॉब्लेम असा आहे, लॉग 2/3, लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग 4/5, लॉग 4/5 माइनस लॉग 8/15, माइनस लॉग 8/15. लक्ष द्या, लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. आता काय करसाल, सॉल्व आहे इथं प्रॉब्लेम, त्यांनी काय म्हटलं सॉल्व करा. तर सेम मगासारखंच याच्या आधीच जे प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे त्याच्यासारखंच आपल्याला सॉल्व करावं लागेल. इथं आहे लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला, सिम्पल फॉर्म्युला लागेल लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला लागतो, लॉग ए प्लस लॉग बी. आता फॉर्म्युला असा आहे की जर लॉग ए प्लस लॉग बी असेल तर लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. इथं बघा, लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला सर्व आधी सांगतो तुम्हाला मी, की ए कशाला म्हणतात, ए आहे हा 2/3 आणि बी किती आहे 4/5, लॉग ए प्लस लॉग बी. पण त्याच्या आधी हे प्रॉब्लेम ऍज इट इज लिहावं लागेल तुम्हाला. इथं लिहावं लागेल गिवन, काय लिहावं लागेल गिवन, त्याच्यानंतर हे ऍज इट इज लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15, मायनस लॉग ऑफ 8/15. त्यानंतर आता इथं फॉर्म्युला लागणार आहे लॉग ए प्लस लॉग बी चा. ए म्हणजे आहे 2/3, हा ए म्हणजे किती आहे 2/3 आणि बी म्हणजे किती आहे 4/5. हा ए आणि हा बी, फॉर्म्युला म्हणते जर लॉग ए प्लस लॉग बी प्लस असला, प्लस आहे, तर लॉग लिया आणि ए इंटू बीचा मल्टीप्लाय करा. ए लॉग लिया आणि ए इंटू बीचा काय करा मल्टीप्लाय. तर इथं कसं येणार, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग लिहिसाल आणि ए इंटू बीचा मल्टीप्लाय करसाल. ए किती आहे 2/3 इंटू बी किती आहे 4/5, 2/3 इंटू 4/5 मायनस लॉग 8/15, मायनस लॉग 8/15. त्यानंतर जर छोटं कॅल्क्युलेशन असलं तर करा, मोठं असलं तर राहू द्याचं. लॉग ऑफ, इथं छोटंसं कॅल्क्युलेशन आहे, 4 × 2 किती होते 8, त्यानंतर 5 × 3 किती होते 15, लॉग 8/15 मायनस लॉग 8/15. त्यानंतर इथे एक सिम्पल फॉर्म्युला लागणार आहे, आता लॉग ए मायनस लॉग बीचा कोणतं लागणार आहे, लॉग ए मायनस लॉग बी. आता फॉर्म्युला असा आहे लॉग ए मायनस लॉग बीचा, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ ए अपॉन बी. इथं बघा, लॉग हाय ए मायनस लॉग हाय बी, लॉग ए मायनस लॉग बी, सिम्पल फॉर्म्युला आपण अप्लाय केला, लॉग ए मायनस लॉग बी. तर आपला फॉर्म्युला काय, पहिलेली असं लॉग ए किती आहे 8/15, ए आहे 8/15 अपॉन बी किती आहे 8/15. आता बघा, वर पण 8/15 आणि खाली पण 8/15, वर पण आणि खाली पण, तर वर खाली जर सेम असलं तर आपण काय करतो कॅन्सल आणि मग काय राहते 1, इथं आलं लॉग 1 आणि लॉग 1 चा आन्सर किती येते, लॉग 1 चा आन्सर 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन प्रॉब्लेम नंबर 3 आहे, गिवन लॉग 2/3 प्लस लॉग 4/5 मायनस लॉग 8/15. सिंपल इथं फॉर्म्युला अप्लाय केला, लॉग ए प्लस लॉग बी चा, लॉग ए, लॉग ए प्लस लॉग बी, हा वर लागला, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए 2/3 इंटू बी 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. नंतर कॅल्क्युलेशन 8 × 2 4 × 2 8 आणि 5 × 3 15 मायनस लॉग ऑफ 8/15. नंतर फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ऑफ ए अपॉन बी, ए किती आहे 8/15 आणि बी किती आहे 8/15, 8/15 वर आहे 8/15 खाली आहे, काय झालं कॅन्सल, लॉग वन, लॉग वनचा आन्सर 0. प्रॉब्लेम आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आता प्रॉब्लेम नंबर 4 सॉल्व, लॉग ऑफ 9/14, लॉग ऑफ 9/14 मायनस लॉग ऑफ 15/16 प्लस लॉग ऑफ 35/24.
फॉर्मूला बघा प्रॉब्लेम, लॉग ऑफ 9/14 मायनस लॉग ऑफ 15/16 प्लस लॉग ऑफ 35/24. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं बघा, सर्वात आधी हे प्रॉब्लेम जसंच्या तसं लिहायचं, जसंच्या तसं म्हणजे येणार आहे लॉग ऑफ 9/14 मायनस लॉग ऑफ 15/16 प्लस लॉग ऑफ 35/24. त्यानंतर सिंपल इथं फॉर्म्युला लागणार आहे लॉग ए मायनस लॉग बी चा, लॉग ए मायनस लॉग बी. फॉर्म्युला बघा आता, लॉग ए मायनस लॉग बी. आता लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला गेल कारण इथं मायनस साइन लागलेला आहे म्हणून. आता आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे लॉग ए मायनस लॉग बीचा, फॉर्म्युला आहे बघा लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. काय आहे लॉग ऑफ ए अपॉन बी, बघा लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए ए म्हणजे किती आहे 9/14 हा ए आहे आणि बी म्हणजे किती आहे 15/16. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते, लॉग ऑफ ए अपॉन बी. इथे येणार आहे लॉग ऑफ ए, ए किती आहे 9/14 अपॉन बी किती आहे 15/16. फॉर्म्युला काय होता, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी 9/14 आणि त्यानंतर अपॉन मध्ये आहे 15/16 प्लस लॉग ऑफ 35/24. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे चारची कंडिशन ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी. आता याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, सेम सेम आलं होतं, मग सेम सेम आलं तर ते आपण काय करतो कॅन्सल करतो, पण इथं सेम सेम आहे का काही नाही. मग कधी लक्षात ठेवा, जर समजा चारची कंडिशन आली आणि सारखं नसलं आणि आपलं कन्फ्युजन झालं तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता बघा ए अपॉन बी हा वरचा, हा डिवाइडेड साईन, त्यानंतर सी अपॉन डी असा आहे, ए अपॉन बी डिवाइडेड बाय सी अपॉन डी. आता कसा होतो बघा, पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत, लक्षात ठेवायचं पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत, पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत, पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत, पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत ए इंटू डी. नंतर लक्षात ठेवायचं मधातल्याचा मल्टीप्लाय मधातल्या सोबत, मधातल्याचा मल्टीप्लाय मधातल्या सोबत. म्हणजे की जर ए अपॉन बी डिवाइडेड बाय सी अपॉन डी जर आला तर हा फॉर्म्युला होतो ए इंटू डी, पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत, मंदातल्याचा मल्टीप्लाय मंदातल्या सोबत. अत्यंत सोपी आहे, काहीच नाही. मग काय असाल तुम्ही, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला की मग तुम्ही लिहिसाल लॉग नंतर पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत म्हणजे 9 into 16 डिवाइडेड बाय मंदातल्याचा मल्टीप्लाय मंदातल्या सोबत 14 into 15. बघा 9 into 16 पहिल्याचा मल्टीप्लाय शेवटच्या सोबत अपॉन मधातल्याचा मल्टीप्लाय मधातल्या सोबत प्लस लॉग 35/24. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन थोडंसं हाय झालेलं आहे, साधे साधे कॅल्क्युलेशन असलं तर करायचे आणि मोठे मोठे असले तर राहू द्यायचे, थोडस स्पेशल ठेवायचं स्पेशल. सही टाईम जेव्हा येईल आपला तेव्हा सेकंड हे सॉल्व्ह करायचं. तर आता बघा फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी. आता आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ऑफ ए इंटू बी. फॉर्म्युला काय, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. आता बघा लॉग ए, लॉग ए ए म्हणजे किती आहे, इथं लॉग ए ए म्हणजे किती आहे 9 into 16 डिवाइडेड बाय 14 into 15. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी इंटू बी 35/24. बघा लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए बी. ए म्हणजे आता आपला होता 9 into 16 डिवाइडेड बाय 14 into 15 आणि बी म्हणजे आहे 35/24. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. त्यानंतर सिंपल आपली कॅल्सी काढायची पाय काय येतात आणि हे कॅल्क्युलेशन मध्ये सॉल्व्ह करायचं. तर काय येणार आहे बघा, लॉग ऑफ 9 into 11 तसं तर भाग जाते, पुरा काट शॅट होऊन जाते. कसं बघा, चारचा भाग जाते, 4 × 16 त्यानंतर 6 × 24 म्हणजे 4 × 24 त्यानंतर
इथं तीनचा भाग जातो तीन तीन त्रिक नऊ तीन पाचशे पंधरा त्यानंतर सात सात दोन सात सात पाच पस्तीस तीन पाच पंधरा फाईव्ह आणि तीन सात पस्तीस त्यानंतर सिंपल आहे सात एक सात सात दोन चौदा म्हणजे इथं तू आला त्यानंतर बे एक बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार त्यानंतर इथं पण बे एक बे बे त्रिक सात तीन ग तीन तीन त्रिक नऊ तर काय आपलं राहिलेलं आहे हा पण कॅन्सल झाला हा पण कॅन्सल झाला हा पाच पण कॅन्सल झालेले हा किती होता नऊ होता सॉरी पाच ओके पंधरा होता इथं तर पाच त्रिक पंधरा आता सर्व कॅन्सल झालं म्हणजे वन उरलं सर्व कॅन्सल झालं म्हणजे वन उरलं म्हणजे आन्सर आलं झिरो इट इज द राईट आन्सर पण हे सॉल्व्ह करण्याचाच प्रॉब्लेम होता तर शोधायचं होतं एक वेळ अगेन बघा ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल प्रॉब्लेम असा आहे लॉग ऑफ 19 अपॉन 14 मायनस लॉग ऑफ 15 अपॉन 16 प्लस लॉग ऑफ 35 अपॉन 24 आता इथं फॉर्म्युला लावला लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी तर लॉग ऑफ 9 अपॉन 14 डिवायडेड बाय 15 अपॉन 16 प्लस लॉग ऑफ 35 अपॉन 24 त्यानंतर पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत चारशे युनिशन झालेली आहे आणि काही सेम नाही आहे पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत म्हणजे 9 इंटू 16 त्यानंतर दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत म्हणजे 14 इंटू 15 प्लस लॉग 35 अपॉन 24 एज इट इज नंतर तुम्ही येते कॅशी टाकून डायरेक्ट आन्सर काढू शकले असते तर इथं बघा काय केलं मी पहिले फॉर्म्युला आला लॉग ए प्लस लॉग बी चा लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय ते लॉग ऑफ ए इंटू बी आता बघा लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय लॉग ऑफ ए किती आहे 9 इंटू 16 डिवायडेड बाय 14 इंटू 15 इंटू बी किती आहे 35 अपॉन 24 मग इथे एकदा कॅट स्टार्ट केली वन आलं तर वनचा आन्सर काय देतो आपण झिरो लॉग वन इज इक्वल टू झिरो प्रॉब्लेम नंबर फिफ्थ सॉल्व 1/2 लॉग 16 प्लस 1/7 लॉग 27 तर इथे घेतलं गिव्हन 1/2 लॉग 16 प्लस 1/3 लॉग 27 आता आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे की जर लॉगच्या समोर जर काही असेल तर हा जातो मागच्याच्या डोक्यावर आता तुम्ही म्हणसाल सर हा फॉर्म्युला कशासाठी लावला कारण इथं प्लस साईन लागलेला आहे आणि आपल्याकडे हा फॉर्म्युला अप्लाय करायला लागते आपल्याला लॉग ए प्लस लॉग बीचा लॉग ए प्लस लॉग बी पण लॉगच्या समोर आपल्याला काहीच पाहिजे नाही कुठला फॉर्म्युला अप्लाय करताना तर इथं बघा ए लॉग बी फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे ए लॉग बी लॉगच्या समोर काहीही मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर इथं लॉगच्या समोर आहे 1/2 मागच्याच्या डोक्यावर म्हणजे लॉग 16 टू द पॉवर 1/2 तसंच लॉगच्या समोर आहे 1/3 तर मागच्याच्या डोक्यावर 27 टू द पॉवर 1/3 त्यानंतर आता एक बेसिक कन्सेप्ट बघा जर एक्स टू द पॉवर जर 1/2 लागला काय लागला 1/2 तर याचा मिनिंग काय होतो माहित आहे का स्क्वेअर रूट होतो एक्स टू म्हणजे कशाच्या डोक्यावर जर 1/2 लागला तर त्याला स्क्वेअर रूट म्हणतात त्याला काय म्हणतात स्क्वेअर रूट ऑफ एक्स तसंच एक्स टू द पॉवर जर 1/3 असला काय असला 1/3 याचा मिनिंगच होतो क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब रूट ऑफ एक्स इथं एक्स आहे म्हणून क्यूब रूट ऑफ एक्स जर 1/4 असला एक्स टू द पॉवर काय आला 1/4 तर या 1/4 ला म्हणतात 4 रूट ऑफ एक्स त्यानंतर एक्स टू द पॉवर 1/5 जर आला तर इथं येते 5 रूट ऑफ एक्स बघा आता एक्स टू द पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स एक्स टू द पॉवर 1/3 क्यूब रूट ऑफ एक्स एक्स टू द पॉवर 1/4 4 रूट ऑफ एक्स आणि एक्स टू द पॉवर 1/5 रूट 5 टू द पॉवर एक्स तर लक्षात ठेवा आता इथं बघा 16 टू द पॉवर किती लागलेला आहे 1/2 म्हणजे त्याचा अर्थ काय होतो स्क्वेअर रूट काय होतो स्क्वेअर रूट तर 16 चा स्क्वेअर रूट किती येते 16 चा स्क्वेअर रूट येते 4 कारण की 4 चा स्क्वेअर जर 16 येत असेल तर 16 चा स्क्वेअर रूट किती येते 4 तसाच इथं 27 टू द पॉवर 1/3 आहे म्हणजे हा होते क्यूब काय होतो क्यूब 1/3 म्हणजे क्यूब तर 27 चा क्यूब रूट 3 कारण 3 चा क्यूब किती येते 27 आता इथं झालं लॉग 4 प्लस लॉग 3 आणि आता आपल्याकडे सिम्पलचा फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बीचा लॉग ए प्लस लॉग बी आता लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी लॉग ऑफ ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे तर त्यानुसार लॉग 4 म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी
kinor log of 4 into 3. 4 into 3. तर log of 4 into 3 बन्जे होते 12. 4, 3, 12. Problem is solve. एक वड़ा अगेन. Problem होता आपला solve. 1 by 2 log 16 plus 1 by 3 log 27. आता बगा given गेतला आपन as it is 1 by 2 log 16 plus 1 by 3 log 27. Log चे समोर जर काही आल तर माचे चे डोक्यावर. Log चे समोर काही आल तर काय जातो माचे चे डोक्यावर. म्हणजे 16 to the power 1 by 2. इथं लॉगच्या समोर किती आहे 1/3 मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ 27 टू द पॉवर 1/3 नंतर 16 टू द पॉवर 1/2 म्हणजे आता बघा आता रेस्ट टू द पॉवर जर 1/2 आला त्याला म्हणतात स्क्वेअर रूट तर 16 चा स्क्वेअर रूट 4 आणि 27 टू द पॉवर 1/3 27 चा क्यूब रूट 3 मग इथं फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी लॉग 4 प्लस लॉग 3 म्हणजे लॉग ऑफ 4 इंटू 3 आणि 4 इंटू 3 किती होते 12 प्रॉब्लेम इज सॉल्व आता सॉल्व करूया प्रॉब्लेम नंबर 6 प्रॉब्लेम नंबर 6 असा आहे सॉल्व 2 लॉग 5 प्लस 3 लॉग 4 प्लस 3 लॉग 4 मायनस 4 लॉग 2 2 लॉग 5 प्लस 3 लॉग 4 मायनस 4 लॉग 2 तर इथं सिंपल फॉर्म्युला लागते सर्वात आधी पहिले हे ऍज इट इज तुम्ही असं लिहिसाल पहिले आधी 2 log 5 प्लस 3 log 4 मायनस 4 log 2 2 log 5 प्लस 3 log 4 मायनस 4 log 2 आता आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे की जर लॉगच्या समोर काहीही आलं तर तो होतो मागच्याच्या डोक्यावर log ऑफ बी टू द पॉवर ए लॉगच्या समोर काहीही आला मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर लॉगच्या समोर काय लागलेला आहे तो 2 लागला मागच्याच्या डोक्यावर लॉगच्या समोर 3 लागला मागच्याच्या डोक्यावर लॉगच्या समोर 4 लागला मागच्याच्या डोक्यावर आता बघा लॉगच्या समोर आहे 2 मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ 5 चा स्क्वेअर प्लस लॉगच्या समोर आहे 3 मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ 4 चा क्यूब लॉगच्या समोर आहे 4 मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ 2 टू द पॉवर 4 लॉगच्या समोर 2 होता मागच्याच्या डोक्यावर लॉगच्या समोर 3 मागच्याच्या डोक्यावर लॉगच्या समोर 4 मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ 5 चा स्क्वेअर किती होतो 25 प्लस लॉग ऑफ 4 चा क्यूब किती येतो 64 मायनस लॉग ऑफ 2 टू द पॉवर 4 किती येते 2 टू द पॉवर 4 येते 16 आता तुम्ही असं सर कसं बाय युजिंग कॅल्शियम पण करू शकता तुम्ही किंवा असं पण 2 टू द पॉवर 4 बघा कसा येतो 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती टाइम्स 4 टाइम्स 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 किती आला 16 आता इथं सिंपल फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला लागणार आता आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे लॉग ए प्लस लॉग बी लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी is equal to log of a into b. Log a plus log b is equal to log of a into b. तर त्यानुसार इथं आहे log 25 प्लस log 64 म्हणजे बघा log a प्लस log b चा फॉर्म्युला log of a into b म्हणजे 25 into 64 log a प्लस log b log of a into b 25 into 64 मायनस log 16 नंतर सिंपल फॉर्म्युला आपण अजून लावला तो म्हणजे की लॉग ए मायनस लॉग बी आता ए म्हणजे 25 इंटू 16 आणि मायनस लॉग बी आता थोडस कॅल्क्युलेशन मोठं आहे का नाही राहू द्या तसंच या तसंच मग कॅल्क्युलेशन केलं नाही तरी चालते आखरीच्या टाइमला कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही लॉग ए मायनस लॉग बी फॉर्म्युला लागणार आहे नेक्स्ट लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी लॉग ऑफ ए अपॉन बी तर त्यानुसार इथं आहे लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येणार आहे लॉग ऑफ ए अपॉन बी ए किती आहे 25 इंटू 64 आणि बी किती आहे अपॉन 16 त्यानंतर सिंपल इथं भाग जाते 16 चा 16 वन जा 16 16 वन जा 16 16 फोर जा 64 मग 25 इंटू 4 आलं किती आलं 25 इंटू 4
and 25 into 4 किती होते 100. This is final answer. हे झालं log 100. Problem is solve. एक वेळ अगेन बघा काय केलं आपण. सॉल्व 2 log 5 प्लस 3 log 4 मायनस 4 log 2. लॉगच्या समोर काही पाचच्या डोक्यावर log ऑफ 5 चा स्क्वेअर प्लस लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर log ऑफ 4 चा क्यूब. लॉगच्या समोर 4 मागच्या डोक्यावर log ऑफ 2 टू द पॉवर 4. 5 चा स्क्वेअर आला 25, 4 चा क्यूब आला 64, 2 टू द पॉवर 4 आला 16. नंतर फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी लॉग ऑफ ए इंटू बी 25 इंटू 16 मायनस लॉग 16 ॲज इट इज. लॉग ए मायनस लॉग बी लॉग ऑफ ए अपॉन बी 25 इंटू 64 डिवायडेड बाय 16. 16 वजा 16, 16 4 चा 64 आणि 25 इंटू 4 किती होते 100. प्रॉब्लेम इज सॉल्व. तसंच आहे की मी तुम्हाला दोन ते तीन प्रॉब्लेम होमवर्क देतो, तर होमवर्कचे प्रॉब्लेम लिहिसाल. प्रॉब्लेम नंबर 7, 2 लॉग 3 प्लस 3 लॉग 5. प्रॉब्लेम नंबर 8, 2 लॉग 5 प्लस 3 लॉग 4 मायनस 4 लॉग 2. तसं प्रॉब्लेम नंबर 9, लॉग 1 बाय 2 मायनस लॉग 5 बाय 6 प्लस लॉग 3 बाय 4 मायनस लॉग 7 बाय 8. सेम आहे प्रॉब्लेम. पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय करसाल, लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर, लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर आणि लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युल्यात लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर, लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर, लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर, पहिले लॉग ए प्लस लॉग बी नंतर लॉग ए मायनस लॉग बी. नाईन नंबरमध्ये तुम्ही असं करू शकता, इथं लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लावू शकता आणि इथं पण लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लावू शकता आणि नंतर मग मल्टिप्लाय करू शकता, असं पण तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम आजच्यासाठी इथं थांबून जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे आजचा टॉपिक समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच या व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरमध्ये असतील, तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ, त्यांच्यापर्यंत हे लिंक शेअर करा. धन्यवाद.